सर्व महिला वर्गावर आहेत आणि या ठिकाणी औचारहट्टी गावामध्ये माझ्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर पुढे सुद्धा मला फोनला जायचं आहे. खूप दिवसानंतर जास्त ऊन पडलंय आज आणि त्यामुळे सुद्धा साप बाहेर पडत आहेत आणि ह्या कौलाम म्हणजे ज्या आपल्याला काळी कौलं दिसत आहेत घरा त्याच्यात तो साप गेलेला आहे. बीळ नसलं तर तो आरामात सापडेल अशी अपेक्षा करूया आणि बघूया ते काढून सापडतं काय होत आहे. ते आता मी आहे बघितलं ते जवळ खर तर त्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण लोक घाबरत असतात. योगायोग म्हणावं लागेल खर तर हा गवतामध्ये शिफ्टी दिसते आपल्याला आमचे मित्र बघत असता सापाना पण भरपूर पोत पडल्यानंतर लपालावर जागा असते पण बिळात वगैरे पाणी गेल्यानंतर जागा मिळत नाही आणि ते ऊन पडल्यानंतर बाहेर लागतात. एक तर सापाच्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी आपल्याला शरीराला पण सूर्यकिरण गरजेचं आहे त्याप्रमाणे यानाही गरजेचं आहे. एक तर खाद्य पण आणि उष्णतेसाठी किंवा ऊन पडल्यानंतर त्यांना एक वेगळाच आनंद होत असतोय त्यासाठी साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. खरं तर हे आपण म्हणजे गावातली परसातला भाग आहे आणि इथून शेती चालू होते आपण त्याला ग्रामीण भागात गावंदर सुद्धा म्हणतो आणि या ठिकाणी साप मोठ्या प्रमाणात येतात. इथं शेती लागल्यानंतर उंदीर बेडूक आपल्या गावाकडे येत असतात त्यावेळेला साप मोठ्या प्रमाणात येणे शक्य असतात. विशेषतः महिला वर्ग असेल किंवा मुलं असतील ते सापाला जास्त घाबरतात आणि ही पुरुषांना सांगायला पण कारण असतंय की घरात महिला मुलं आहेत वगैरे म्हणून पण धामण सापापासून कुठलाही धोका नाही आहे. उलट याला लोक मारतील आम्ही काहीतरी सांगायला गेल्यानंतर हा एक प्रकार असतो लक्षात घ्या. असा प्रकार तो विळखे घालवण्याचा लपेटण्याचा प्रयत्न करतोय पण याच्यापासून कुठला धोका नाही आहे. आपण प्रॅक्टिकल गोष्टी या सगळ्या बघत असतात डोळ्यांना बघत असतात आणि आपण त्या पाहून विचार करावा आणि हा प्राणी मारायला पाहिजे का ह्याला भ्यायला पाहिजे का आपण ते ठरवायचं जास्त आहे. मोठ्या प्रमाणात उंदीर खातोय आणि आपल्याला त्याच्यापासून धोका जास्त नाही आहे. बिनविषारी आहे आणि तो असला म्हणजे उंदीर संपतील आणि विषारी साप मग येण्याचं कमी होईल म्हणजे हाच राहिला तो दुसरा कशाला येईल हा त्यातला एक भाग आम्ही वेळोवेळी तो वारंवार रिपीट करत असतो. काय करायचं काय कर रामान गप राहिली हे आपोप जमत कंटाळ सुंदर सापाची माहिती आपल्याला याच्याबरोबर या सगळ्या लोकांचे आभार. आता इथे बघूया सापाना वाचवण्याचा प्रवास असाच निर्णय सुरू होणार आहे. तुर्तास धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.